दहावी आणि बारावी पदवी घेऊन भुरग्यांनी घरात राहू नये, त्यांच्या करिअर ओरिएंटेड शिक्षण घेऊचे. आठवी झाल्या उपरांत शिक्षकांनी भुरग्यांच्या करिअरकडे फोकस करपाक भुरग्यांक आणि पालकांक मार्गदर्शन करीत राहूचे असा सल्लो मुख्यमंत्र्यांनी गोयभरातल्या शिक्षकांक दिला. सावयवेरे हांगा सरकारी शाळेचे उक्तावण केल्या उपरांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी झाले. या वेळार थावे आमदार मंत्री गोविंद गावडे, वेरे वाघुर्मेची सरपंच शुभा परणी, बेतकी खानोळेचो सरपंच विशांत नायक, तिवरे वळगाव सरपंच जयेश नायक, जिल्हा पंचायत सदस्य प्रिया चारी, सरपंच संजना गावडे, सरकारी अधिकारी तसेच व्हडा संख्येन थावे हजर आशिल्ले. हितून बिलीव करपी आमचें सरकार आसा, कारण भुरग्यांक बेजीक एड्युकेशन जेन्ना बऱ्या पद्दतीचें आनी फक्त एड्युकेशन न्ही तर तेका संस्कारमय एड्युकेशन जेका आमी म्हणटा आनी तितकेंच म्हणजे करियर ओरिएंटेड एड्युकेशन ह्या इतक्या ग्रामीण भागांत आमी पळयतात की म्युजीक एड्युकेशन तेंकां स्मार्ट क्लासरूम तेंकां बऱ्या पद्दतीचें लॅब हेंच दाखयता की तेका इन फ्युचर आमी सायन्सा कडेन तेंचे आसलेले अट्रॅक्शन्स त्याचबरोबर कला आणि संस्कृतीकडे असलेले अट्रॅक्शन हातूंतल्यान त्यांचे करिअर जे फुडें घडपाक शकता. म्हणून तर आमचें म्हणणें आसा की प्रत्येकाचे धावी बारावी ग्रॅज्युएट जावन भुरगीं घरा कडेन उरची न्ही तर तेंच्यांनी करियर ओरिएंटेड एड्युकेशन घेवचें आनी हें करियर ओरिएंटेड एड्युकेशन घेता आसतना वेगवेगळ्यो गोंयांत ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा. आमच्या गोवा एड्युकेशन डॅवलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीन आमी करियराचेर मार्गदर्शन सातत्यान करता. म्हाजे तरी टिचर्सांक सगळ्यांक रिक्वेस्ट आसा, आठवी जाल्या उपरांतूच भुरग्यांच्या करियरा कडेन फोकस करपाक पेरंट्सांक आनी भुरग्यांक तुमी गायड करीत रावात, जेणे करून भुरग्यांक ठरोवचे आठवी जाल्या उपरांत म्हाका कितून करियर करपाक जाय. आयदर म्हाका नर्सिंगान वचपाक जाय, म्हाका ड्रॉइंग हातूंत वचपाक जाय, कला हातूंत वचपाक जाय, किंवां हांव जी पी एस सी एग्जाम पास करतलें हेजो तेणी आठवी पासून ध्यास धरपाक जाय. हांवें कित्याक सांगता, हांवें गोवा पब्लीक सर्वीस कमिशन हें ग्रॅज्युएट जाल्या उपरांत सुद्दां भुरग्यांक खबर ना की म्हाका एग्जाम दिवपाक येता म्हणून, किंवां हांवें ती एग्जाम दिवपाक जाय हें ग्रॅज्युएट जाल्ल्या भुरग्यांक खबर ना, हें दुर्भाग्य आसा. आनी हाज्या फुडें तर स्टाफ सिलेक्शन इज कंपलसरी, कॉम्पिटिटीव एग्जाम इज कंपलसरी, त्या कॉम्पिटिटीव एग्जामीची तयारी ही आठवेंतल्यान सुरवात जावपाक जाय. आमी बाकीच्या भायल्या राज्यांनी पळयता, पेरंट्स आठवी जालो काय ना यू पी एस सीच्या तयारी खातीर भुरग्यांक खंय दवरला काय सिटीत खंय तरी दवरला म्हणटा. आमकां ती तयारी भुरग्यांची आतां पासून करून घेवपाक जाय. वेगवेगळ्यो कॉम्पिटेटीव एग्जाम्स आसात आनी ताची तयारी बेजिकली इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द टिचर्स. म्हाका दिसता हेडमास्टर्स आनी टिचर्स हांगासर आसा हांची जबाबदारी आसा, कारण ग्रामीण भागांतल्या आमच्या पेरंट्सांक ह्या करियराचेर जरी आमी कितलेय म्हणटले कॉम्पिटेटीव एग्जाम्स तांकां खबर ना, तांकां नॉलेज ना, बट आमकां जे भुरगे गांवांत शिकलेले आसा तांच्यांनी सांगचें पडटलें. बँकींग एग्जाम आसतली, रेल्वे रिक्रुटमेंट आसतली, जी पी एस सी आसतली, यू पी एस सी आसतली, एम पी एस सी आसतल्यो, अश्यो वेगवेगळ्यो कॉम्पिटेटीव एग्जामी तेजी तयारी करपाक जाय. इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाचें काम आमी करपाक शकता, बट तें पासून करपाचें म्हणजे जेका आमी म्हणटा फाल्यां सकाळीं हांव जी ई डी सींतल्यान सी डी धाडून दिवपाक शकता, जाल्यार एखाद्या वेळी प्रोजेक्टर मुवी जाल्यार अवेलेबल करूंक शकता, बट तें लोकां कडेन भुरग्यां कडेन पावोवपाचें काम टिचरान करपाक जाय. ती सिडी दाखोवन भुरग्यांक पेरंट्सांक आपोवन दर शेनवारा आसत किंवां एक्स्ट्रा क्लास घेवन तेंच्या कडेन पावोवपाचें काम म्हणजे पेरंट्सांक आनी जेन्ना भुरग्यांक आमी एकत्र बसयतले तेंकां वेगवेगळे करियर जेन्ना सांगतले ते करियर तुमच्या पर्यंत पावोवपाचें काम आमी टिचर्सांनी आमच्या करपाक जाय. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा.